एक सीन झालाय, जायची बॅग हरवली. हा बघा, हा थांबा थांबा थांबा, हे बघा, यांनी पकडलं त्यांना आणि हे दोन मुलं आहेत आणि ही बॅग माझी आहे. हे गाईज, गुड मॉर्निंग. खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय, तर आज आम्ही जातोय 75 75 75. आता आम्ही टेस्ट मॅच खेळायला जाणार. असं रागवू नको, ताटा जे भेटेल ते परत मागवू नको. अरे अंधेरीच्या माणसं असं रागवू नको. मी पण नाही झोपलो. का तू नाही झोपला? कारण शरीर नाही. आणि मेन थिंग इज की शरद टाइमावर आली. हो, आणि हा सर्वात पहिला आली आज, सर्वात पहिला मोय मोय होत. कोण दमला? काकींना सांग इडली खूप छान झाली. पूर्ण संपला विचार करा. गोष्ट अशी आहे की आम्हाला सगळ्यांना सीट मिळालेली, सगळ्यांना, सगळे बसलेले होते. हा, आणि आमची मुलं इतकी छान आहे, जेंटलमॅन. सगळे खाली बसले. आता उठली आहे 2 तास बसून. मी पोरगा थोडी आहे, मी बोलली का? वयस्कर काका. मी पोरांची वार्ता केली आपल्या ग्रुपच्या. वयस्कर काका, मी मैंने मैंने तारीफ की नहीं की. ऐसा चेहरा दाखव, पोरीला उठवून बसलाय. वयस्कर काका इकडे मार्ग जरा. भारत माता की जय. काय होतं माहित नाही, बट आमची पोरं इतकी गुणी आहेत की बाबा सगळ्यांना सीट दिली आहे आणि आम्ही स्वतःच उभे. जय साई दर किधर चाय. सेम ना, सेम सेम. मेरे पहिला सुना नाही था. सो गाइस, फायनली लोणावळा पोचलोय. आता इथून कसं जायचंय मला माहित नाहीये, बट हिला माहिती आहे. माझा ब्लॉग पाहिला असेल ना, हा सेम ब्लॉग मी बनवलेला आहे 1 वर्षापूर्वी, एक्झॅक्ट 1 वर्षापूर्वी. सो त्याच्यामध्ये आम्ही कसे कन्फ्युज झालो, पहिल्यांदा आलो होतो आणि असं सगळं होता गोंधळ. बट आता आम्ही एक्सपिरियन्स आहोत, सो आता आम्ही ह्या लोकांना घेऊन जातोय. आमच्याकडे 3-4 माणसं आहेत जी ऑलरेडी जाऊन आलेत. सो आता जायला काही प्रॉब्लेम होणार नाहीये. कसं जायचं, काय जायचं सगळं माहिती आहे. त्यांना माहिती आहे म्हणजे मला माहिती आहे. सो ही बघा, ही पण गेलेली. कुठे गेली ही पण? लास्ट टाइम गेलेली. आम्ही यांना सगळं दाखवणार आहोत, गाईड करणार आहोत. यांना काही माहित नाहीये असं सुटून आलं. सो या लोकांना काहीच माहित नसतं, तिकीट माहित नसतं, ट्रेन माहित नसतं, फक्त उठायचं आणि यायचं बस. ठीक आहे, बट तरी आम्ही माणसांना घेऊन आलो ज्यांना माहिती आहे. माणसांना घेऊन म्हणजे ही माणसं आम्हाला घेऊन आली. हाय ब्रो. नाला सोपार असते लोणावळा. नाला सोपार नाव नाही घ्यायचं इकडे. जय जय. वन टू थ्री. मी बोलता थांब देतो. थोडा चलो चलो चलो. रेडी 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 रेडी. वन आराम. 2 3 गो. मी ऑलरेडी खात नाही म्हणून मला सँडविच पाहिजे होतं. पॅक सँडविच मध्ये यार पाव एवढा मोठा वाटला. काही काय नाही माहिती यार. सो मी आता फ्रुट्स खाईल. अजून तुला फ्रुट्स खायचे? काय बघ.
अशी ही पोरं बाहेर चुप रे बाहेरच्या लोकांसमोर एकदम अशी गुणी बाळ बनून जातात आणि ग्रुपमधल्या पोरींवर आवाज चढवतात. ही अशी पोरं ऍक्च्युली ना हे हीच पोरं पोरींना क्यूट क्यूट करतात बाहेर. हा ना पंकज झाले आता पोरी असतात आपल्याला कोण पटत नाही. लेडीज इकडे लेडीज इकडे असं थोडी अरे पण ऊन लेते कुठे लेडीज आहे सनस्क्रीन हे काय असतं भाई उन्हात लावतात हेनरी सायमंड से लिया हूं. आता आम्ही हे टेस्ट मॅच खेळायला जाणार आहोत. हेनरी सायमंड वरून घेत त्याच्याकडून घेत पोलाड पोलाड जे ओटांना लावतात ते सो गाईज एक सीन झालाय. जयची बॅग हरवली आहे म्हणजे आम्ही बॅग ठेवलेली आणि कोणीतरी जयची बॅग घेऊन गेलं चुकून आणि कुठे घेऊन गेला काही आयडिया नाही आहे. सो आम्ही त्या लोकांना शोधतोय. बघूया आता आम्ही आय टी डिपार्टमेंटला जातोय. हे जय चल ना. हे जय चल ना. A few moments later. भाई वेटिंग जो मला नेहमी लक्षात राहणार आहे. खूप क्रेझी ट्रिप झाली आतापर्यंत काही सुटत नाही झालं आणि आम्ही इथे आणि वाजले की ते 1:10 झाले अजून बॅगचा काही ठिकाणा नाहीये. सो आता ते चेक करतायत आतमध्ये आणि आम्ही बाहेर वाट बघतोय. आणि माझ्या बॅगमुळे किती लोकांचा शूट थांबलाय. ऑलमोस्ट 6-7 जणांचा लोकांचा शूट हे 6-7 नाही 8 जणांचा 2 जणांचा फक्त एक्स्ट्रा 8 जणांचा शूट थांबलाय. सो आणि हे बॅगने खूप करामती दाखवली आणि माझी ऑफिसची बॅग आहे स्पेशली. सो हिंदुस्थान अशा बॅग नका देऊ यार. हे बघा हे लोक आहे. हा बघा हा थांबा थांबा थांबा. हे बघा यांनी पकडलं त्यांना आणि हे दोन मुलं आहेत. भाई वेट एन्जॉय में आए थे. वेट तो हुए नहीं जॉय भी चला गया. बस जॉय के साथ वेट कर रहे भाई. तेरे को पूरा कंटेंट दे दिया मैंने भाई. पूरा जेठालाल का एपिसोड दे दिया है. अभी क्या भाई कारण भाई बैठे साथ में तकड़ तकड़ तक झूम इसके बापू जी को हो गए. Your request to please come to the ticketing counter urgently. I repeat, the owner of vehicle MH04EQ, your request to please come to the ticketing counter urgently. आता बॅग तर काय भेटली नाहीये. ते बोलले की गेस्ट आल्यावर कॉल करतील आणि आम्ही पुढे शूटसाठी आलोय तर लेट सी शूट करूया. सगळे शूट करतात तिथे ऑलरेडी. सो आम्ही तिथे जातोय. बॅग सध्या बाजूला ठेवली आम्ही टॉपिक आणि मी कपडे चेंज केले जरा. नहीं मिला अभी तक. अभी तक नहीं मिला. ये तो उसी इसका बैग है. फिर तुम क्या रात निकाल रहे. मैं अभी जस्ट तेरा नाम ले रही हूँ. खुश हो गया भाई फाइनली. बैग बता तेरा बैग बता. फाइनली बैग मिल गया है भाई. वेट एंजॉय में बैग खोके जो मजा आता है आप लोग भी ट्राई करो. फिर से मिल जाएगा टेंशन मत लो. और वेट एंजॉय के स्टाफ को थैंक यू. काफ़ी कोऑर्डिनेट किया उन लोग ने. काफ़ी अच्छा स्टाफ था और वो सामने वाले बंदे ने भी एक्सेप्ट किया कि बाय मिस्टेक हुआ और गलती से उसने एक बैग हमको दे दिया था. तो अंत भला तो सब भला. कंटेंट कितना शूट हुआ. नॉर्मल है पिक्चर अभी बाकी है मेरे दो. चलो बाय. अब भाई तो खाना खाने जा रहे हैं हम लोग यहाँ से. ये
रेप्रेजेंटिंग बांधेरी चा मानसर रागो न को भाई दवेश पोकळे एंड साहिल दळवी एंड बीट पे है चे वागेला एंड गो या दिस एंड दिस इज गोसावी फ्रॉम गोवा ओके बीट बीट 78 स्केल ले 78 स्केल शार्प ले शार्प तुझ्या हातात आले बूट म्हणून आपटू नको अरे अंधेरीच्या माणसं असं रागवू नको थोडं काय तुला बोललं इतकं रागवलं काय झालं असं विचारलं नंतर तू बूट उचलले मला आपटले आणि माझ्याकडे येऊन मला बोल दे काय की अंधेरीच्या माणसाला रागवू नको अंधेरीच्या माणसाला रागवू नको दोन तास तीन तास आम्हाला वाटलं चार तास चार दिवस चार महिने जातील बोलणार नाही हा त्याच्याशी जाऊन पण बोलला तो जाऊन आणि बोलला तर बोलला काय मॅगी खाल्ली आणि मॅगी खाऊन काय बोलला त्याने मिठी मारली आणि मिठी मारून मला पप्पी दिली आणि पप्पी देऊन कानात काय बोलला की अंधेरीच्या माणसाला रागवू नको पाटण बनवायला आलाय तू बनवू नको अंधेरीच्या माणसाला रागवू नको तुम्हाला माहितीये मी आज आलो एकही राईड नाही केली मी जयच्या ह्याच्यामध्ये बिझी झालो जयचं झाल्या मी गेलो इथे का त्याला जेवायला सो आमच्यासाठी जेवण पण बंद झालेलं कारण का आम्ही लेट पोचलो जरा असं बट नंतर आम्ही मॅनेज करून आम्ही घेतलं मग ते लोक बोलले की लिमिटेड जेवण मिळणार बट नंतर आम्ही मॅनेज केलं आणि अनलिमिटेड पण घेतलं कारण आम्ही क्रिएटर आहोत सो पण त्यानंतर आम्ही आलो शूट करायला लागलो आणि सगळे धावपळीच्या चक्कर मध्ये असं झालं की शूट 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 धावून गेलं मग नाही धड शूट झालं नाही धड एन्जॉय झाला धग धग काहीच नाही अंग दुखते त्याचं दुःख जास्त नाही उद्या कामावर जायचं हे विचार करून मला मी आज घरी पोहोचणार नाहीये आणि मी अजून घरी फोन केलेला नाहीये सो आय एम व्हेरी वरीड त्याचं काय होणार होई ना पोशील तू घरी आमचे ऑफिशियली घोडे लागलेत म्हणजे जनरल डब्यामध्ये चढायला मिळालं ना आमच्या भरोश्यावर हे पुढे संजू एक्सक्यूज मी
गाँव वाले में बाद में उसके लैंग्वेज में बात कर रहा है मम्मी ने आई से एटला तने उठा विषय बहुत मस्ती करे थे ना 8 बजे वीडियो बना रहे थे अभी तो 9 बजे एटला बोलते हैं ना 8 को आएगा लेकिन अभी तो 9 बजे 9 बज के चले गए सर जान जा रही है और ये हमें ज्ञान दे रहे हैं और ज्ञान बस कर 2 घंटे का व्लॉग हो गया सुबह से पिक्चर बनाएंगे क्या करने को मिलेगा इतना ब्लॉग बड़ा बना रहे ब्रह्मास्त्र का ब्लॉग रिलीज कर रहे एनिमल 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 ब्लॉग बना रहा एनिमल है वो मला दाखवते ओ बाबा ये हेलो नवी किसके डब्बे में चल रही थिएटर करते वाटते थिएटर के आसपास कौन है आई दया ये मेरा आसपास कौन है बहुत एक्टिंग कर रही है बहुत थिएटर विटर कर रही है शायद बहुत सच्चाई टाइम में बहुत एक्टिंग कर रही है ऐसा मजाक कर रही है नहीं नहीं ये जाकर जाकर ये बात भाई आप सही और कल खाना बना ना अरे क्या बनेगी किचन का नाम है सब बनाएगी आगे पढ़ ली थी किचन आ रही भाई तेरी जगह है छोटी जगह विशु अयो जी बैग घेतली ना कल ची बैग घेतली थी आरोही ने कर बुलाया फिर से थोड़ी अशी रडवले सारखी झालेली आहे तुम्ही लोक चालला होता सो फाइनली लोणावळा झाला आमचं फाइनली लोणावळा ट्रिप संपली आहे 2 वर्ष ट्रॅव्हल केल्यानंतर आम्ही फायनली वसईला पोहोचलोय 2 वर्ष ट्रॅव्हल केल्यासारखं वाटतंय मला 2 वर्ष हालत जाम बेकार झालेली सो देखते ब्लॉग मी एंड करतो इथे तर वेट एन्जॉय मजा आली मला मजा आली हिला मजा आली त्याला पण मजा आली ट्रॅव्हलिंग हा हो इकडे बाथरूम पण बांधले नाही सो बघूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय.